गोदूच्या घशाला कोरड पडली होती. त्या भयंकर कटाच्या कल्पनेनेच तिचा जीव कोंडला. तिला आपल्या श्वासाची भीती वाटू लागली. म्हणून तिने पदराचा बोळा करून तोंडात घातला आणि ती परसदाराकडे धावली. बाहेरच भिरभीर वारं तिच्या मेंदूमध्ये घुसलं. तिच्या पावलांना विलक्षण गती प्राप्त झाली. तिने बागेतल्या कुंटावळ्यावरचं जिनं सामान काढलं आणि 60-70 घोड्याच्या पायेतून पाखऱ्या नावाचा बळीच्या पंखासारखा फुरफुरता घोडा निवडला. झटकन घोडा उरळी ठोकीन तिचे कचकन टाच मारून लगाम मागे खेचला आणि रात्रीच्या थंडी वाऱ्यातून अंधाराच्या डोहातून तिचा घोडा रायगडच्या दिशेने झेप घेऊ लागला. गोदू जशी काही वाराच्या पाठीवर स्वार झाली होती. वाटेतल्या झाडांची ओळ्या ओघळींची कशा कशाची तिला आता पर्वा नव्हती. रिकिमीमध्ये पाय रुतवून पालथे पळून पाठीची कमान करीत ती रिकिमीतेच अर्धी मूर्ती उभी राहत होती. चल पळ मर्दा, घे बिगी बिगी धाव, असं ती ओरडत होती. घोड्याच्या तोंडाला फेस येत होता. त्याचे तुषार तिच्या मुखावर उमटत होते. बघता बघता गोदू पाचारच्या वेशीपाशी जाऊन पोहोचली. आता पहाट सरत होती. डोंगरकडे सुळके, गळ्यावरच्या माचा, हिरकिनीचा बुरुज आणि पल्ल्याचा कोकण दिव्याचा उंच कडा, सारा डोंगर रांगा आणि कातीवकडे अंधारातून डोकं बाहेर काढू लागली होते. पाचार पाठीमागं पडलं. घोडा समोरची तिरपी चढण वेगाने चढू लागला आणि उजाडता उजाडता गोदूच्या डोळ्यापुढं चितदरवाजाची कमान उभी राहिली. बापू, मगाशी आपल्या वाड्यामागं कुणाच्या तरी जनावराची पावलं वाजण्यासारखा आवाज आला होता बघा, निवासरावाने आदेशा करून बोलून दाखवली. तिघेही घांगरले. शंकीची इंगळी काळजाला ढसली. वाडकरांच्या वाड्यांमध्ये गडबड उडाली. बैठकीतून सर्वजण पटापट उठले. वाड्यांच्या पाठीमागे धावले तर पाठचा दरवाजा उघडा होता. पागेचीही दार सताड मोकळे आणि आश्चर्य म्हणजे पाखऱ्या नावाचा सर्वात चपळ आणि तगडा घोडा जागेवर नव्हता. सळसळत्या पिंपळाच्या बुडाखाली सर्वजण घाबरून उभे होते. इतक्यात निवासरावांची म्हातारी आई तिथे पोहोचली. घरातून आपली सुनबाई कुठे गडप झाली आहे असे विचारू लागली. आता मात्र त्र्यंबकराव वैतागून मनगट चावू लागला. कसली मनायची ही भानामती, पागेत घोडा नाही, घरात सून नाही. तितक्यात मोठ्यानं भोकाड पसरत निवासराव आतून बाहेर पळत सुटला. बापू, घात झाला, पळाली, तुमची सून पळाली. म्हणजे रे, मी शपथ घेऊन सांगतो, ती छिन्नाल रंडीची शिवाजीची भगत आहे. ती घोडा घेऊन रायगडकडे धावली असणार आपलं बिंग फोडायला. बापलेकाचे चेहरे खरखन उतरले होते. आखूड दाढीची आणि भेसूर तोंडाची ती पाहुणी मंडळी घाबरून गेली होती. एका पाठोपाठ एक अशी 5-6 घोडी पागेतून बाहेर पडली. सारेजण वाऱ्याच्या वेगाने रायगडाकडे धाव घेत होते. काय वाटेल ते करून गोदूला वाटेतच रोखायचे होते, तरच पुढची बल्ला टळणार होती. सारेजण रायगडच्या दिशेने त्वेषाने घोडी दामटीत होते. एकदाची चितदरवाजाची पाशानी कमान दिसली की धाप लागलेल्या गोदूने जागीच घोडा रोखला. ती स्वतः घामाने डबडबून गेली होतीच, पण तिच्या मांडीखालचा घोडाही दमून गेला होता. त्याच्या तोंडातून लाळेचा लोळ वाहत होता. त्याच वेळी हातातल्या भाल्यांच्या काठीचा आधार घेत गोदू उठली. तिने डोंबाऱ्याच्या पोरासारखी काठी धरून पुढच्या बाजूला उडी ठेकली. एक क्षणही न दवडता ती बाणासारखी दरवाजाकडे धावली. दारावर जोरजोरात धक्के देत ती मोठ्या मोठ्याने आरोळ्या देऊ लागली. अरे घात झाला घात, दार उघडा दार. तिचा चिरका आवाज अंधाराचं काळीच कापीत गेला. रात्रभर जागलेले 2-3 पारेकरी कमानीच्या टोकावर आले. दिवट्याच्या लाल प्रकाशात त्यांनी खाली उभे असलेल्या गोदूकडे रोखून पाहिलं. तिच्या झिपऱ्या वाऱ्याला लागल्या होत्या. विस्कटलेतले ध्यान कोणाशी तरी हातघाई करून आपल्यासारखे दिसत होते. घाणेरच्या झुडपाने चेहरा ओरखडलेला, अंगावरची लुगडेही फाटलेली. ती बेंबीच्या देठ्यापासून ओरडून करवत म्हणत होती, पारेकरी दादा, दरवाजा उघडा हो दरवाजा, मला राजांना तातडीनं भेटायचंय, अगदी आत्ताची आत्ता. कोण, कुठली ग तू, तुला शिवाजी राजांचा कायदा माहित नाही का? पण दादा, किल्लेदार सकाळी 7 प्रहरलाच किल्ल्यांचा जुडगा घेऊन इथे येतील, तेव्हा दरवाजा उघडेल. तोवर नाही, वरून पारेकरांचा राकट आवाज आला. पण तोवर घात होईल हो घात, राजांच्या जीवाला धोका आहे, दया करा, मला आज सोडा हो. पारेकरी हसले. रात्री बेरात्री असे अनेक वेळी खुळे जीव आणि भूतखेत दरवाजाच्या आजूबाजूला फिरत असतात म्हणे. गोदू मात्र वेळी पिशी झाली होती. काही करून ही भयंकर बातमी तिला तात्काळ गडावर पोहोचवायची होती. तिने खूप आर्जव केली, ती ओरडली, किंचाळली, विनवण्या केल्या आणि विनवण्या करून कंटाळली. आता इथे थांबून वेळ गमावण्यात हशील नव्हते. तिथेतून हळूच बाजूला झाली.
करवंदीच्या जाळ्यातून चित दरवाजाच्या पश्चिमेला ती भूतासारखी पुढे सरकू लागली. आईच्या मांडीवर असल्यापासून ती बहादूर हिरकणी गवळण्याची गोष्ट ऐकत आली होती. एकदा सायंकाळच्या तोफेबरोबरच गडवाचे दरवाजे बंद झाले. त्यावेळी दूध वर दुधाचा विक्रा करायला आलेली हिरकणी गवळण अडकून पडली. किल्ल्यांच्या तळाशी तिची वाडी होती. तिचे दूध पिते लेकरू घरात एकटे होते. आपल्या लेकराला स्तनपान करण्यासाठी एका आईचा जीव आसुसला होता. त्याच बेहोशीत रात्रीच्या अंधारात ती किल्ल्याला कातीव कडा उतरून धाडसानं खाली गेली होती. लेकराच्या भुकेसाठी एका आईने आपला जीव धोक्यात घातला होता. आता इथे एका पराक्रमी महायोद्ध्याचा जीव धोक्यात होता, ज्याच्या अस्तित्वाने दगडधोंड्याच्या या महारानांना स्वराज्याचा सेनूर फासला गेला होता. गावागावातले आणि रानातलेही लांडगे हटले होते. गोरगरिबांच्या लेकीबाईंची आप्रू वाचली होती, ज्याच्यामुळे देवळातले देव राहिले होते आणि डोईवरच्या शेंड्या वाचल्या होत्या. त्याच त्या मराठ्यांच्या पंचप्राण्यांचा शिवाजीराजांचा जीव धोक्यात होता. त्यासाठी नक्कीच काहीतरी करायला हवं होतं. कोंडाना सर करणाऱ्या तानाजीच्या यशवंती घोडपरी सारखा गोदूचा जीव तळमळू लागला. ती जाळ्या झाडे झुडपे पालथी घालत होती आणि वर चढून जाण्यासाठी एखादी वाट चोरवाट आहे का याचा शोध घेत होती. पण तिला तसा जास्त वेळ दौडावा लागला नाही. पावसाळ्यात किल्ल्यावरून धोधो वाहणारे पाणी बाहेर काढण्यासाठी पुसाटीच्या एका बुरुजाला एक दोन तीन मनगटा एवढे भोग परिकामी ठेवण्यात आले होते. मागचा फिरचा विचार न करता गोदूने आपली मुंडी त्या भोकामध्ये घातली आणि उभ्या कातळ्यांना कोपराच्या डुसण्या देत ती वर सरकू लागली. त्या दडपडीत तिचे अंग अनेक ठिकाणी सोलपटून गेले. अंगावरचे लुगडे जागोजाग फाटले. जीव कोंदटला, श्वास गुदमधला. परंतु शिवाजी शिवरायांचे आणि आई भवानाचे नाव घेत एकदाची ती वर चढू लागली. रायगडावरचा अंधार नाहीसा होऊ लागला. पहाटेपासूनच रंगपंचमीची तयारी सुरू होती. किल्ल्यावरचे राजरस्ते फुलमाळांनी झिरमाळ्या तोरणांनी सजवले गेले होते. शिवाजीराजांच्या प्रासादापुढे सनई चौघडा वाजत होती. झुली आणि पाखरा चढवून हत्ती सजवले गेले होते. फकीर गोसावी लहान मुलं बाळ सारेच नवे रंगबिरंगी कपडे घालून इकडे तिकडे हुंडळू लागले होते. कमरेला तलवार खोचलेले आणि हातामध्ये भाले बरच्या घेतलेले पहारेकरी महाराजांच्या दरवाजावर खडा पहारा देत होते. तितक्यात बेभान झालेली गोदू तिथे धावत आली. पहारेकरांच्या हातापाया पडत विनवू लागली, मला महाराजांना भेटू द्या हो, महाराजांना भेटू द्या. गोदू पुन्हा पुन्हा विनवू लागली. अनेक वेळा सांगूनही ती मागे हटना तेव्हा पहारेकरी तिच्यावर कडाले, कशासाठी कशासाठी भेटायचे तुला महाराजांना. इतक्यात पलीकडून घोड्याच्या टापांचे जोरदार आवाज आले. सर्जा नावाचा उंच पाठीचा आणि आभाळी रंगाच्या घोड्यावर एक अत्यंत देखणा राजकुमार बसला होता. त्याच्या जिरो टोप्यावर पाचूच्या माळा रोळत होत्या. त्याचं रंग फिकट तांबूस, रुंद कपाळ, गरुडाच्या नाकासारखी नाकसरी, गडद काळे डोळे, एकूणच त्याचे व्यक्तिमत्व कोणाच्याही डोळ्यात सहज भरणारे होते. रेशमी केसांची त्याची कोवळी कातीव दाढी, पिल्लेदार मिशा आणि खांद्यावर रुळणारे मुलायम केस त्याच्या उपज सौंदर्यात भर घालत होते. तो उमदा वीर घोडा उडवत तिथे येऊन पोहोचला. त्याबरोबर शंभूराजे, संभाजीराजे अशी कुजबुज वाढली. शंभूराजांच्या पाठोपाठ घोळदार जामनिम्यातले ज्योत्याजी केसरकर, कवी कलश, जगदेवराय असे राजांचे उमदे सहकारी घोडा फेकत तेथे पोहोचले. त्यांच्या सोबतीनेच महार जातीचा रायप्पा नाग चालला होता. त्याच्या डोक्यावर जिरोपोट जिरेटोप व पिळदार मराठी पगडी नव्हती, तर एक साधेच मुंडासे आणि अंगात घोंगडीच्या वस्त्रापासून बनवलेली काचोळी होती. तो दिसायला काळपट, उग्र, राकट मिशाचा आणि भेदक डोळ्यांचा शेतकरीच होता. पण तो आपला घोडा शंभूराजांच्या आणि कवी कलशांच्या सोबतच हाकत होता. रंगपंचमीच्या दिवशी तसे युवराज शंभूराजे नेहमी खुशाल आणि काहीसे स्वच्छंदी दिसत. मात्र आज त्यांच्या चेहऱ्यावर रात्रभरांचे जागरण दिसत होते. डोळे ससण्यासारखे काहीतरी शोधत होते. त्यांची सोबती सुद्धा मध्यानरात्रीनंतर शिवराजांच्या बरोबर भवानी कड्यांच्या आणि टकमक टोकांच्या अंगाने दौड करून आले होते. सणाच्या मुहूर्तावर गडावर आली तरी गडबड होणार असल्याचा युवराजांना वास लागला होता. त्यामुळे त्यांचे मूळचे पाणीदार जागृत पण असा काहीशे तारवटलेले डोळे चौफर फिरत होते. गोदू पहारेकरांना राजांच्या जीवाला धोका आहे हो असं कळवळून सांगत होती. तेवढ्यात शंभूराजांचा फुरफुरता घोडा तिथे येऊन ती थांबला. वस्त्रे फाटलेल्या गोंधळलेल्या स्थितीमध्ये उभे असलेल्या गोदूकडे युवराजांनी बघितले. शंभूराजांना समोर येताच गोदू त्यांच्याकडे भिंगरीसारखे धावली. ती ओरडली, युवराज युवराज, आपल्या राजाच्या जीवाला धोका आहे, राजाच्या जीवाला धोका आहे.
राजाच्या जीवाला धोका